सांगली जिल्ह्यातलं बिरोबाचं देवस्थान हे लाखोंचं श्रद्धास्थान आहे. विशेषतः धनगर समाजाचं ते आराध्य दैवत आहे. राज्यभरातून आणि देशभरातून सुमारे 2 लाख भाविक या ठिकाणी दाखल झालेत आणि भंडाऱ्याची उधळण करत बिरोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. मिरज पंढरपूर राज्य मार्गावर आणि कवठे महांकाळपासून 20 किलोमीटरवर श्री बिरोबाचं मंदिर आहे. हे मंदिर 8व्या शतकातील आहे. गुढीपाडव्यानंतर या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या यात्रेबद्दल भाविकांना प्रचंड उत्सुकता असते. मेंढ्या पालन करणाऱ्या समाजाला म्हणजेच धनगरांना वर्षभर भटकंती करावी लागते. यात्रेनिमित्त सर्वजण एकत्र येतात, समूह भोजन करतात आणि दुसऱ्या दिवशी गोडा आणि तिसऱ्या दिवशी खारा नैवेद्य देतात. देवाचं वैशिष्ट्य म्हणजे देव हा भक्ताला नवसानं पावतो. एखादा नवाज बोललं तर देव त्याला पावतो. या तुमचं ह्याचं तीन गावची शिव आहे, वारवळाचं मकान आहे, वारवळाचं बॅट आहे. त्या तिन्ही डोळ्यातनं ही बिरोबाची बिरोबा विठोबा आणि गोपनहरी हे स्वयंभू आहे. हे काय आपण बसवलेलं नव्हं, हे स्वयंभू आहे. तीन गावच्या शिवावर आहे. इथं पूजा ही जो महादेवाची पूजा ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने इथं पूजा केली जाते. सकाळची पूजा ही पहाटे केली जाते, संध्याकाळची पूजा ही सूर्यास्तानंतर केली जाते. आणि बिरोबा हे जागृत देवस्थान आहे. हे ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार असून ही पूजा धनगर समाजाकडे परंपरेनं आलेली आहे. आणि इथं मोठ्या प्रमाणात चैत्र गुढीपाडव्याला येतो ते सप्तमीपर्यंत यात्रा भरते. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बिरोबा वन परिसरात पोलीस अधिकारी आणि 100 हून जास्त असणारे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत. जागोजागी पोलिसांचा कडक पहाराही ठेवण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आरेवाडी ग्रामस्थ आणि पुजारी यांच्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. 24 तास रहा एक पाऊल पुढे.